अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पुणे शहरातील येरवड तांडा येथील श्री संत सेवालाल महाराज यांचा पुतळा पोलीस बांधवांकडून हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बंजारा समाज बांधवांच्या वतीने जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष निलेश चव्हाण तसेच बंजारा समाज बांधव उपस्थित होते। ज्या महाराष्ट्राला संत परंपरेची आणि महापुरुषांच्या विचारांची बैठक आहे, महापुरुषांच्या तत्वांची आणि संत परंपरेची ज्यांना त्या ठिकाणी एक दिशा मिळालेली आहे, त्या महाराष्ट्रामध्ये एक तेजस्वी संत, एक क्रांतिकारी संत म्हणून सर्व विख्यात असलेले संत श्री सेवालाल महाराज यांचा जो पुतळा पुणे शहरातील येरवडा तांड्यामध्ये त्या ठिकाणी पोलीस बांधवांकडून ज्या पद्धतीने हटवण्यात आला ती पद्धत अत्यंत चुकीची आणि अशोभनीय असं आम्ही त्या ठिकाणी समजतो। ज्या वेळेला संत सेवालाल महाराजांनी आपल्याला पूर्ण समाजाला, केवळ बंजारा समाजाचे संत नाही तर संपूर्ण समाजाला दिशा दशेतून दिशेमध्ये आणणारं कार्य त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांनी केलं। त्यांनी आपल्या वचनातून सांगितलं, रपिया कटोरो पाणी वग जाय, जानजो छानजो पचज मानजो, त्याचप्रमाणे केरी निंदा करो मत आणि चोरी लबाडीर धन आपने घरेम लाव मत, अशा प्रकारे एक न्यायप्रिय, त्याप्रमाणे एका आपण त्याला म्हणूया की अनिष्ट रूढी परंपरेवर प्रहार करणारे संत सेवालाल महाराजांना आज ती चित्रफित बघताना आमच्या सर्व बंजारा बांधवांच्या मनाला ज्या वेदना झाल्या त्या मी शब्दात सांगू शकत नाही। 1.5 मिनिटाची चित्रफित आहे, ती 1.5 मिनिटाची चित्रफित आम्ही कुणीही संवेदनशील व्यक्ती ती पूर्ण बघू शकत नाही। आम्ही पोलीस बांधवांचा कोरोनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सर्व सन्मान करतो, परंतु ज्या पोलिसांनी महापुरुषांच्या विचारांचा आणि महापुरुषांच्या तत्वांचा कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। पुणे शहरामध्ये आम्ही जेव्हा ते चित्रफित बघत होतो त्यावेळेला ते पोस्टर फाडून अक्षरशः जमिनीवर फेकताना ते बघितलं, त्यावेळेला आमचं मन त्या ठिकाणी हिलावलं। खरोखर ही पद्धत आहे का? एखाद्या संतांचं पोस्टर हटवताना, एखादी महापुरुषांचा पुतळा हटवताना काही विशिष्ट नियमावली असते, ती नियमावली कुठेतरी पाळताना आपले पोलीस बांधव त्या ठिकाणी दिसले नाही। काल परवा आम्ही त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त पुण्याच्या 9% मॅडमांशी बोललो, 9% मॅडमांनी सांगितलं की चौकशी समिती ही पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत बाब असते, ती आम्ही 2-4 दिवसात नेमून त्या ठिकाणी ज्या काही दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही धन्यवाद मानतो 9% मॅडमांचं, परंतु त्यांना एक सांगू इच्छितो की आज या घडीला महाराष्ट्रातील 25 कोटी बंजारा समाज आणि या भारत देशातील 16 कोटी बंजारा समाज त्यांच्या भावना दुखवलेल्या आहे। ही अंतर्गत बाब नाही, ही सार्वजनिक बाब आहे आणि याचा कुठेतरी उद्रेक होऊ शकतो। याचा कुठेतरी 25 कोटी बंजारा समाज महाराष्ट्रातील जर का रस्त्यावर उतरला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि तो होऊ नये याकरता शासनाने तातडीने या पोलीस कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निलंबन करावं। जे मनपा कर्मचारी अधिकारी असतील त्याच्यामध्ये दोषी, त्यांचं निलंबन करावं ही अशी आमची त्या ठिकाणी सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनेतर्फे त्या ठिकाणी मागणी आहे। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बंधूंनो, आज आम्ही तहसील ऑफिसला सर्व बंजारा बांधव मिळून निवेदन देण्यासाठी आलो आहे। पुण्याला जे आमचे संत अखंड भारताचे आराध्य दैवत ज्यांच्या पाठीमागे करोडो लोकांची भावना जुडलेली आहे आणि येरवडामध्ये जेव्हा ही घटना घडली, आमच्या काही पोलिसांनी जे पोस्टर फाडली गेली, हा खूप निंदनीय प्रकार आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये संतांना संतांची भूमी मानली जाते आणि ह्या संतांची, संत श्री सेवालाल महाराजांची प्रत्येक ऑफिसमध्ये जयंती साजरी करण्यात आलेली आहे, म्हणजे एवढे मोठे महापुरुष होऊन गेले आणि अशा संतांचं जर असा खेळ खंडोबा होत असेल तर अशा पोलिसांचं आम्ही हे नाही म्हणत की सगळेच पोलीस खराब आहे,
काही जी लोक अशी कृत्य करतात त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांचंही नाव खराब होतं. अरे तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर बलात्कारी केवढे फिरताय, व्यसनाधीन किती फिरताय, कसे बेवडे फिरताय, अशा लोकांना एक दंड करा ना तुम्ही. पण ज्या संतांनी आमच्या या जगाला एक चांगलं प्रबोधन दिलं, ज्यांनी झोपलेल्या समाजाला जागवलं, अंधश्रद्धेतून बाहेर काढलं, अशा संतांची जर अवहेलना होत असेल तर आम्ही कसं खपून घेणार आहे. आमच्या पोलीस बांधवांनी कोरोना पिरियडमध्ये आम्ही घरामध्ये असताना त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रस्त्यावर उतरून आमचा जीव धोक्यात टाकून आमच्यासाठी एवढं कार्य केलं, त्यांचा उपकार आम्ही विसरू शकत नाही. परंतु ज्या अर्थी असे काही जे पोलीस अधिकारी आहे ज्यांनी न्याय आपल्या हातामध्ये घेऊन एवढी मोठी विटंबना केली, 1.5 मिनिटाची चित्रफित आहे ती, खरंच ती खूप मनाला दुखवणारी चित्रफित आहे. तर आमच्या सगळ्या बंधारा बांधवांच्या माध्यमातून आम्ही एकच मागणी करत आहोत की जे दोषी पोलीस अधिकारी आहे त्यांना लवकरात लवकर निलंबित करावं आणि समाजाला न्याय द्यावं. कारण की एवढा मोठा बंजारा समाज असताना जर आमच्या संतांची एवढी मोठी अवहेलना होत असेल तर आम्ही का स्वीकारावं. जर ती नियम बाह्य असेल तर ते आम्हाला त्यांनी दाखवावं, आम्ही पोलिसांच्या समर्थनात येऊ. परंतु जर ते नियम बाह्य नसेल आणि फक्त तुम्ही द्वेषापोटी असं काही करत असाल तर आम्ही त्याला त्या गोष्टीला कधीही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही सगळे बांधव इथं आलेलो आहे. हटवण्याची जी पद्धत आहे ती फार निंदनीय आहे. कोणती? जर एखादा महापुरुषांच्या पोस्टर असेल तर त्याचं असं निंदनीय कृत्य करणं हे अशोभनीय आहे. अशा गोष्टीचा आम्ही इथं निंदा करतो, निषेध करतो. आणि आम्हाला आमच्या संतांना हे असे झालेले कृत्य त्यासाठी प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावं, आम्हाला समाधानकारक आम्हाला उत्तर मिळावं अशी आम्ही प्रशासनाला निवेदन करतो आहे. त्यासाठी आमच्या बंजारा बांधवांची भावना समजून आम्हाला न्याय मिळावं अशी प्रशासनाला आम्ही अपेक्षा करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.